सीमेवरील गलवान येथे चीन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरुवारी जालना शहरात अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गांधी चमन येथे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. चीन भारताच्या सीमेवर कुरापती काढत आहे. कोरोनाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीनची जगभरात बदनामी होतीये. भारतीय नागरिक चीनच्या वस्तूवर बहिष्कार घालत आहेत. यामुळे चीनचे पित्त खवळले. यामुळे चीनी सैनिकांनी भारतीय सेनेच्या जवानांवर हल्ला केला. यात आपले 20 जवान शहीद झाले. प्रत्येक भारतीय नागरिकाने चीनी वस्तूवर बहिष्कार टाकावा व चीनी वस्तूंची होळी केली तरच ती आपल्या भारतीय शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय सेनेचे जालना जिल्हा संपर्क प्रमुख गणेश चांदोडे यांनी केलं. यावेळी अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्षा नंदा पवार, अखिल भारतीय सेनेचे जुना जालना विभाग प्रमुख अमोल रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. प्रतिनिधी संजय आहेरसह आधार न्यूज जालना. आज अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून जालना शाखेच्या वतीने आज जे काल जे चीनच्या भाड हल्ल्या झाला, आपले 20 जवान जे वीरगती झाले, जे अमर वीर झाले ते त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तसेच आम्ही चीनी वस्तू व चीनी वस्तूंचा आजपासून वापर करणार नाही व तसंच सगळ्या भारतीयांना मी अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की आजपासून चीनी वस्तू कोणीही वापरू नये व त्याचा त्याग करावा व त्याला जाळून टाकावा. व चीननी जो भारतीयांनी चीनी वस्तूवर वारंवार बहिष्कार टाकलेला आहे त्याच्यामुळे चीन हा मनात राग धरून तो आपल्या जवानांवर हल्ले चढत आहे. आणि तोच हल्ले चढून ते आपल्याला निष्कर्षपणे करत आहे. आणि कोरोनाचा पार्श्वभूमी हा चीनपासूनच सुरू झालेला आहे. तरी माझी विनंती राहील की अखिल भारतीय सेनेच्या माध्यमातून सगळ्या भारतीयांना की त्यांनी कुठलाही चीनी वस्तू वापरू नये व चीनसोबत काही संबंध ठेवू नये व त्यांची वस्तू कुणी यूज करू नये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.